साहेबांचं महत्त्व किती आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाशिवाय काही होणार नाही याची खात्री लोकांना आता पटलेली आहे आणि साहेबांचा आशीर्वाद हेच सगळं काय आहे त्या साहेबांचा आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याच्या आड येणं मलाही योग्य वाटत नाही. मागत असतात लोक साहेबांचा आशीर्वाद मागण्याची गरज आहे याच्यात आपण सगळ्यांनी ओळखून जायला पाहिजे. अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत असं बाकी बच्चू कडू यांनी केलेलं आणि असं जर झालं तर भाजपला गंभीर परिणाम भोगावा लागतील असं बच्चू कडू उपयुक्त आहे ना ते नाही पण ते उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अजितदादा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न अजून उद्भवलेला दिसत नाही त्यामुळे प्रश्न उद्भवल्यावर त्यावर बोलणं योग्य आज बोलण्याची काही आवश्यकता नाही. आपल्यापर्यंत अनेक वेळा आली अनेक पत्रकारांनी आपल्याला या संदर्भात विचारलं सुद्धा. आम्हाला तर सांगितलं की पत्रकारांचा तंबू पण आपल्या घरासमोर टाकला गेला. एवढे लोक विचारतात की तुम्ही अजितदादा सोबत जाणार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या बरोबरची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे आणि रोज उठून सकाळी बोलणं हा माझा स्वभाव नाही आहे. मी माझी भूमिका यापूर्वी स्पष्ट केलेली आहे. आता वारंवार त्याच प्रश्नाविषयी आता मी इथं आलो आहे ना पवारसाहेबांच्या सभेला आलो आहे वारंवार तेच प्रश्न चर्चेला जात आहेत कारण महाराष्ट्रातली भारतातली महागाई बेरोजगारी आपल्या मणिपूरचं अतिशय दुर्दैवी ज्या घटना घडत आहेत त्याविषयी महत्त्व नाही आहे. पण जयंत पाटील कुठं उद्या जाणार याचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणजे हे सगळे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारण्याचं काम कोणी करतंय का याचा शोध आपण सगळ्यांनी घ्यावा. मी आहे तिथंच आहे. साहेब 2024 लोकसभेच्या निमित्ताने एक सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेमध्ये एनडीएला 42 तर इंडियाला म्हणजे आपल्याला 40% मतं आहेत. तर इंडियाकडून मोदींना कडवी टक्कर दिसते आहे. हा सर्वे कोणी केलाय? एका ही नेहमीच भारतीय जनता पक्षाची रिओढणारी वाहिनी आहे आणि त्यांनी 2% फरक दाखवलाय. म्हणजे फरक भरपूर असेल आणि कदाचित आपण सगळ्या बेरजा केल्या तर एक दुसरा सर्वे माझ्याकडं आलेला आहे. तो दुसरा यांनी केलेला आहे. त्याच्यात नाव विसरलो पण जवळजवळ 65% लोक त्यांनी ऑनलाईन सर्वे केलेला आहे. 65% लोकांनी इंडियाच्या बाजूने आपला कल दाखवलेला आहे. त्यामुळे 65% लोक ऑनलाईन आपल्या नोंदी आपल्या मताच्या करतायत त्या इंडियाच्या बाजूने करतायत असं माझ्याकडे सर्वे आहे. मी हे झाल्यावर माझ्याकडे फोन नाही येतो मी दाखवेन तुम्हाला. एक भरत गोगावले असं म्हणाले की आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आम्ही मात्र मंत्रीपदापासून दूरच आहोत. ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले जे 40 आमदार आणि सगळे अपक्ष म्हणून 50 या सगळ्यांच्या मनात ही खंत आहे, अस्वस्थता आहे, नाराजी आहे. काहींचे वेगळे फायदे झाले असतील ते गप्प आहेत पण काहींना काहीच मिळालं नाही ते तर प्रचंड चिडीने रागाने आज अस्वस्थ आहेत. आणि ही अस्वस्थता खास करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेलेले जे आमदार आहेत त्यांच्या मनात जास्त दिसते. नाही ते वेगळ्या कामात गुंतलेले असल्यामुळे आज येऊ शकत नाहीत. ते कालांतराने दिसतील आपल्याला. त्यालाच त्या संदर्भात भुजबळ असं म्हणाले की अमोल कोल्हेला निमंत्रणच दिलं नाही म्हणून ते नाराज आहेत आणि ते बीडच्या सभेला जात नाही. मला हे आनंद आहे की आमच्या सभांच्या निमंत्रणाची माहिती आमच्या सभेत कोण येणार आणि कोण जाणार याची चर्चा आणि याच्याविषयी अचूक लक्ष ठेवण्याचं काम महाराष्ट्रात मोठे मोठे नेते करतायत. यातच आमच्या पवार साहेबांच्या या सभेचं महत्त्व आहे. सभेचं दुसरं महत्त्व आहे की आधी 10 दिवसांनी या शहरामध्ये अजितदादा गटाची उत्तर सभा पण होणार आहे. ती पण अजितदादा गटाची पहिली सभा असेल जी बीड शहरामध्ये त्याची तयारी सुरुवात झाली आणि कालच त्याची घोषणा पण होऊ शकते ना. आता शेवटी सभा या होणारच ना. सभा कुणी कुठं घ्याव्यात याच्यावर कोणाचं बंधन नाही त्यामुळं सभा या होणार. सभेमध्ये
आम्ही पूर्वी जी भूमिका इथे येऊन मांडतोय तीच भूमिका आज आम्ही इथे येऊन मांडणार आहोत। आता त्या सभेत काय भूमिका मांडणार आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करा। समुद्राचा जो तळ आहे त्याची मोजमाप करताय, ती खोली करताय, तर शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे कुणाला ओळखत येत नाही असं बच्चू कडू बरोबर आहे, कारण अनुभव मोठा आहे आणि सगळ्या विचारांना ऐकून घेण्याची त्यांची क्षमता फार मोठी आहे। अनेक लोक वेगळे विचार मांडतात, मतं मांडतात आणि त्यांना असं वाटतं की आता आपलं मत पवार साहेबांनी ऐकावं, पण पवार साहेब त्यांना जे योग्य वाटतं तेच करतात। त्यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे? ऑन माय टर्म्स। आयुष्यभर स्वतःच्या टर्म्सवर जे जगलेले आहेत त्यांनी दुसऱ्याच्या टर्म्सवर काम करणं त्यांना स्वतःला कधी मान्य होईल असं मला वाटत नाही, आणि म्हणून त्यांचा तळ समुद्राची खोली तपासता येते पण त्यांच्या तळाचा त्यांच्या मनाचा तळ शोधणं अवघड आहे। ते जी कृती करतात त्या कृतीनंतरच 10 जण भेटून गेले तर त्यांनी त्यांची केलेली कृती ही योग्य असते आणि समाजाच्या हिताची असते। महाराष्ट्र उगाच त्यांना डोक्यावर घेत नाही, त्यांना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची नस माहिती आहे, माणसाच्या मनात काय चाललंय याचा उत्तम अभ्यास त्यांना असतो, आणि म्हणून महाराष्ट्राच्या सामान्य गोरगरीब जनतेसाठी मध्यमवर्गीयांसाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असेच निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत। भाजपकडून लोकसभेची तयारी सुरू आहे, त्याचबरोबर आता विधानसभेची तयारी करत आहेत। 40 आमदार आपल्या राज्यातली भोपाळला स्पेशल ट्रेनिंगसाठी जात आहेत। आता टर्म संपत आली आमदारांची, इतक्या उशिरा आमदारांना ट्रेनिंग देणं हे योग्य आहे का? आधी 5 वर्ष मग काय केलं? 4.5 वर्ष होत आली, आता सगळं टाइम संपला आमदारांचा, घरी जायचा टाइम आला, त्यावेळी तुम्ही आमदारांना ट्रेनिंग देणं हे जरा लेट झालं। एक शेवटचं विचारतो, मला सोडून पंतप्रधान आमदार आहेत, ते आज पश्चातापत आहेत, आहे नाही आमच्याकडून जे आमदार गेलेले आहेत ते सगळे माझ्याशी बोलतात, फार चांगले माझ्याशी संबंध आहेत, आम्ही 25-30-40 वर्ष एकत्रित काम केलेलं आहे। त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी आज काही बोलू इच्छित नाही। त्या सगळ्यांची मनस्थिती काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी असं सांगितलं की आता घराण्याशाही माझ्या पक्षात चालणार नाही, जे आमदार खासदार आहेत त्यांच्या मुलाला तिकीट दिले जाणार नाही, आता त्यांच्यामुळं कुणाची अडचण होईल आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? आज नाही बोलत मी, नंतर काहीतरी बोलत तरी पण राज्यात अडचण होईल की कुणाची तरी, पण योग्य वेळी बोलू आपण, आज नको। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।